गुड मॉर्निंग. आता आमची आंघोळ बिंघोळ करून मी फ्रेश झालोय. आता कार्यक्रम आहे, दाखवतो तुम्हाला कसं काय. आताच आम्ही खूप काम करून दमलोय. आता मस्त आम्ही अंग टाकलंय, बरं वाटतंय खूप. बघा तुम्ही बघू शकता इथे ह्या एवढ्या सगळ्या बाटल्या मी आणल्यात, इथून टेम्पो मधून उतरवल्यात आणि मीच टाकल्यात. बाकी माझी हेल्प कोणीच केलेली नाही इथे, हे फक्त नावाला उभे तिथे. फक्त बाबा काय काम असेल तर सांगा, पण केलं मीच. आता जरा आम्ही साफसफाई केली बुद्धविहाराची, तयारी सजावट चालू आहे सगळी. तर आत्याची तब्येत जरा वीक आहे, तर मग तिला घेऊन बाजूच्या गावात चाललो आहे दवाखान्यात. तिला नेतो. आता आलो आम्ही दवाखान्यात. दवाखाना हा दवाखाना आहे. तर इथे आलो, आता बसली आतमध्ये. आता मी पण जातो, बघतो काय आहे कसं काय. त्याचा चेकअप आता आत्या गेली इथे मेडिकलला गोळ्या घ्यायला. जाम होऊन म्हणून मी टोपी घातलेली, टोपी अशी सूट नाही करत मला. तर आता आम्ही रेडी झालो आहे. हा माझा भाचा सार्थक. हाय कर सार्थक. सार्थक मला घेऊन आला घराच्या बाहेर. बोलतो चल नाही काम आहे, नंतर बोलतो दुकानात जायचं आहे. एवढ्या उन्हात आम्ही दुकानात चाललो आहे, अशा पप्पाची चप्पल घालून चाललो आहे. ठीक आहे, आता दुकानात जातो, काय घ्यायचं त्याचं झालाच माहिती. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. घेऊन घेऊन बघा आम्ही काय घेतलं आहे. चिप्सचे पाकिटं, ते पण दहा. किती बोलणे भेटतील त्याचं त्यालाच माहिती. घरी गेल्यावर घरी कोणालाच माहीत नाही एवढे घेऊन घेतले. आता घरी गेल्यावर तर आता ना आम्ही आमचं जेवण वगैरे झालंय. आता आम्ही फिरायला चाललो आहे शेतात, ते पण बैलगाडीवर. खूप आहेत आमचे, मम्मी पण आहे, आजी पण आहे, मनीषा आहे, असे बरेच जण आहेत. आम्ही तुम्हाला दाखवतो एकेकाची ओळख करून देतो ब्लॉग मध्ये. हा सम्यक, सॉरी हा भाचा आहे सार्थक. याला आम्ही लाडाने बुट्ट का असं बोलतो. आणि हा सम्यक, हा माझा मोठा भाचा. आणि हा माझा गावचा मित्र. याचं घर आमच्याच घरा बाजूला आहे. कालच तुम्ही बघितलं असाल, काल नाही म्हणजे मागच्या आधी मी शूट केला. आता तो कधी टाकेल काय टाकेल मला नाही माहिती, आणि तुम्ही बघितलं असेल. आता आम्ही मस्त बैलगाडीवर शेतात जाणार, फोटोज वगैरे मस्त एन्जॉय करणार आणि मग येणार. एवढे जण बैलगाड्यावर बसले, एवढे जण बिचारा बैलावर एवढा लोड आलाय. आणि हे बघा फोटो, यांचे फोटो संपत नाही. चला चला बसा बसा, आपल्याला निघायचंय. तरी ते यांची बसण्याची अरेंजमेंटच होत नाही, बिचारे बैल वैतागले. आमच्यात एक तर खूपच छोटी साईज आहे आणि काय तर खूपच मोठी साईज आहे. असे मिडियम साईज वाले लोक नाहीत आमच्या घरात. मारलंच पाहिजे यांना, मारलंच पाहिजे. बैल सदासाठ चेपूड मारते. पहलवान उतरते हुए मैदान से. बापरे, ब्लॉग चालू केले गेले गॉगल. पुन्हा चालत चालत वावरात चाललोय. ब्लॉग चालू केला की गॉगल घालावं लागते हिला. आणि हे लोक मस्त बैलगाडीतून चाललेत. आम्ही विचार केला बैलांना जास्त त्रास नको, जास्त वजन नको, म्हणून आम्ही उतरलो. आम्ही येताना बसू आणि येताना त्यांना उतरवू.
आता आम्ही जातो चालत चालत. तुम्ही विचार करा इथे वजन किती आहे. कितीच्या पुढे? दोन तीन. बाप रे, दोन तीन हजार. बघा खूप बेकार ऊन आहे. स्वेटर आणला ती बघा. तर आता आम्ही समजा आलोच आहे, दोन मिनिटावर आमचं शेते. तू काय म्हणशील? दोन शब्द. याला खूप चांगलं वाटलं पण खूप ऊन होत. आणि आम्ही बैलगाडीच्या हिशोबाने आलो, बट आम्ही न बसता दुसरेच मजा मारून गेले. आम्ही असा प्लॅन बनवला की आम्ही मस्त येतो बहीण भाऊ, फक्त काय जास्त वजन नाही काय ना. कोणा यांना कशी खबर लागली काय माहिती, लगेच सगळे तयार झाले. आम्ही पण येतो मग ते मस्त बैलगाडीवर आणि आम्ही चालत. ते पण एवढं उन्हात अरे मम्मा हा चांगला आहे. आता हे जे तुम्ही समोर बघताय हे आमचं शेत आहे. हे माझे रवी दादा सुनता जायचे मिस्टर. काय बोलाल तुम्ही दोन शब्द? काय बोलणार रे, बरोच बर रे. नाही चांगलं बोला हो, चांगलं बोला जरा. प्रसन्न वाटलं. हा बरं वाटतं, विदर्भात पावसाळ्याच्या दिवसात आल्यानंतर हिरवगार रान पाहून बरं वाटतं, मन रमतं. ठीक आहे ठीक आहे. दादा तुम्ही काय बोलणार, तुम्ही पहिल्यांदाच आले या गावात. आमचा अनुभव खूप वेगळा आहे, आम्हाला जरा बरं वाटलं, सुकून भेटला. नाही खरं पण तुम्ही सांगू शकता. चला तू काय म्हणशील? नाही तुझ्याबद्दल काहीच नाही. हो नक्कीच. तू काय म्हणशील? तू काय म्हणशील? काय म्हणू? ठीक आहे नको म्हणू. तर असा काही रस्ता आहे आणि अशा काही अडचणी आम्हाला फेस करायला लागतात शेता देण्यासाठी. अरे इंग्लिश उडी मार, उडी मार. असती आता जर पकडलं तर मला कंटेंट भेटेल, जर यांनी पडली आपल्या इकडे पडला तर. ओके बाय बाय. लवकर लवकर जाऊ शकता तुम्ही लवकर. पिशवी घे. हात दे हात दे हात दे. नाही लचकत बस आली. आम्ही फायनली आमच्या शेतात आलेलो आहे. इथे व्हिडिओज बनवणं चालू आहे. मला दाखवतो गाव आमचा. इथे उन्हाळ्यात येतो तेव्हा कसं इतके झाडं नसतात, इतके हाईटला झाडं नसतात. मग आम्ही ह्या झाडाखाली मस्त बसतो आणि जेवण करतो. जेव्हा येतो आम्ही डबा घेऊन येतो आणि इथे बसतो या झाडाखाली. हे झाड तुम्ही बघू शकता मोठं. इथे येतो डबा घेऊन आणि जेवतो. खूप मस्त वाटतं.
चला ये 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 फाइनली शेतात पोहोचलोय. हा हे शेत माझं नाहीये, मगाशी आम्ही जे गेलेलो ते शेत आमचं होतं. हे शेत माझ्या सोबत जो होता बघा रोशन मित्र, हा ज्याचं मी सांगितलं तुम्हाला की माझ्या बाजूला घर आहे, हे त्याचं शेत आहे. खूप मस्त आहे याचं शेत ही. तर आता आम्ही ना आल्याला आम्हाला खूप तहान लागली. आता आम्ही विहिरीतून ना पाणी काढायला चाललोय. आपने कसं पाणी निकालणार आहे, तर आता आम्ही या मटक्यात पाणी आणणार आणि मस्त थंडगार पाणी पिणार विहिरीचं. तर आता आमचं सर्व झालंय, फोटोज काढले, एन्जॉय केलं मस्त. आम्ही काकड्या घेतल्या इथून, मके घेतले. आता आम्ही निघतो, गवती चहा पण घेतला, गवती चहा पण घेतला. आता आम्ही निघतो घरी परत, कारण अंधार पडत चालला. आता इथे अंधार झालं तर मग आले चतुर आले, म्हणजे कदाचित पाऊस पडायची शक्यता असते. तर मग आता आपण निघालेलंच बरं. ओके got you all the vibes in my mind, I can't get them out no matter how hard I try. I need you